तुझा पाहुनीय सोहळा रंगला माझा अभंग, गेला शीन वाटा सारा मेघ झाले पांडुरंग, नाम तुकोबाचे घेता डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगणी नाचे विटू काळ जात, भक्तीची अनुभूती शुक्रवारी चंदूर येथे झालेल्या गोल रिंगण सोहळ्यात आली, टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठलाचे अभंग गात पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या पावलांनी या रिंगण सोहळ्यातून अनोख्या चैतन्याची ऊर्जा घेतली, हातात भगवी पताका डोक्यावर तुळस टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जप करत आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी चंदूर येथून जय हनुमान भक्ती मंडळाचे वारकरी दरवर्षी पंढरपूरला जातात, दरवर्षीप्रमाणे आज ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान झाली, तत्पूर्वी शाहूनगर येथे रिंगण सोहळा पार पडला, यावेळी हरिभक्त परायण महादेव चौगुले महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे, आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन जवाहर छाबडा, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुजित कांबळे, माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती, विश्व हिंदू परिषद कडून वारकऱ्यांना बियांचे गोळे देण्यात आले, मातीपासून तयार करण्यात आलेल्या या गोळ्यात चिंच करंज फरस यासारखे बियाणे घातले जातात, वारकरी पायी जात असताना रिकाम्या जागेत हे गोळे टाकले जातात, त्यामुळे वृक्ष लागवडीची संकल्पना पूर्ण होते, गोपाळकृष्ण पासून चालत आलेली ही परंपरा जय हनुमान भजनी मंडळाने राखली आहे व दरवर्षी दिंडीला जाताना हे बियाण्यांचे गोळे घेऊन जातात, सोहळ्यात उपसरपंच संजय जिंदे, ग्रामपंचायत सदस्य फिरोज शेख, योगिता हळदे, ललिता पुजारी, इरगोंडा पाटील, विष्णुपंत नेतले, राजाराम बोंगाडे यांच्यासह वारकरी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.